कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्वत्र आता विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने त्यापासून बचाव व्हावा या हेतूने नागरिकांनी वेळोवेळी हात धुवून ते स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने कोपरगाव शहरातील समता चॅरिटेबल ट्रस्ट, व्यापारी महासंघ आणि पाणी बचाव समितीच्या वतीने 17 मार्च रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोफत हँडवॉशचे वाटप करण्यात आले आहे. हे हँडवॉश समता महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार केले असून ते नागरिकांना वाटत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समता नागरी सहकारी पतसंस्था, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, पाणी बचाव समिती कोपरगाव यांच्या वतीनं हँडवॉशच्या बॉटल वाटपाचा कार्यक्रम, मोफत बॉटल वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. सर्वसामान्य माणूस हँडवॉश खरेदी करू शकत नाही. उच्चभ्रू समाज, उच्चभ्रू नागरिक हँडवॉश किंवा सॅनिटायझर खरेदी करू शकतात, परंतु हँडवॉश किंवा सॅनिटायझर हे सर्वसामान्य माणसांपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. त्या उद्देशानं सर्वसामान्य माणसांपर्यंत किमान हँडवॉश तरी जाऊन पोहोचला पाहिजे या उद्देशानं समता महिला बचत गटाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची संस्था असलेली सहकार उद्यमी तिच्या मार्गदर्शनानं हँडवॉश या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. आणि आज या ठिकाणी जवळपास 10,000 बॉटल्सचं वितरण, मोफत वितरण करण्यात आलेलं आहे. या कामासाठी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सन्माननीय सरोदेसाहेब, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फुलसौंदर यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. कोपरगावच्या आरोग्याच्या दक्षता, कोपरगावच्या नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोनामुळे भीतीचं काही कारण नाही, परंतु काळजी निश्चितपणे घेतली पाहिजे असं आवाहन या प्रसंगी मी करतो. महिला बचत गट पाणी बचाव समितीने जे हँडवॉश वाटपाचा कार्यक्रम घेतला अतिशय स्तुत्य आहे. तर सर्व लोकांनी प्रत्येक ठिकाणी हात लावल्यानंतर, इतर वस्तू हात लावल्यानंतर प्रत्येक वेळेस हँडवॉश करावा, शास्त्रोक्त पद्धतीने हँडवॉश करावा. कमीत कमी 40 ते 60 सेकंद हँडवॉश करावा. गरजेच्या ठिकाणी जाणं टाळावं, तुम्हाला मास्क बांधावा. कुणी घाबरून जायचं, पॅनिक व्हायचं कारण नाही. फक्त आपण दक्षता घ्यायची आहे आपल्याला. सध्या आपण फक्त जे लोक फॉरेन कंट्रीतून ट्रॅव्हल करून आले त्यांच्यावर सध्या आपण फक्त लक्ष ठेवतोय. त्यांना जर लक्ष नसले तर आपण त्यांची तपासणीसाठी आपण त्यांना सिव्हिल हॉस्पिटल पाठवतो. घरामध्ये लोकांना कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांनी आज इथं सॅनिटायझर वाटप केलं आहे. त्यांचं कौतुकात मी निश्चित अभिनंदन करतो. यापुढेही या संस्थांचा शहराच्या विकासासाठी असेल या कुठल्याही आज सामाजिक कार्यासाठी त्यांचं योगदान निश्चित राहील. त्यांच्याकडनं पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो. काकासाहेब कोयटे असतील, सुधीर डागा असतील, हिरालाल मानभाव असतील, दादीनाथजी असतील, या सर्व टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. यापुढे त्यांचं सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो. यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसुंदर, सुधीर डागा, नारायण अग्रवाल, आदिनाथ ढाकणे, नगरसेवक सत्यन मुंदडा, गुलशन होडे, सुहासिनी कोयटे तसेच समता पतसंस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.